नमस्कार सर्वांना, सुप्रभात सर्वांना। आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज माझी गुरुचरित्र जे पारायण मी लावलं होतं त्याची समाप्ती आहे। तर सकाळी 4 वाजताच उठली आहे। मला माहीत नाही मी कशी उठली, मला वाटतं स्वामींनी जागवलं आहे मला 4 वाजता। आणि 4 वाजता उठून आंघोळ करून 5 वाजता वाचनाला बसली, तर 7 वाजले मला तरी, म्हणजे गुरुचरित्र आणि स्वामीचरित्र दोन्हीचं पारायण करायचं होतं। तर दोन्ही झालं माझं 7 वाजेपर्यंत। तर आता चहा वगैरे घेतला आहे, असे वाटत आहेत डोळे झोपाळूसारखे, पण ठीक आहे। लवकर उठला ना, आपले कामं खरंच खूप लवकर होतात, नाहीतर पुढे खूप प्रत्येक गोष्टीला खूप उशीर होत जातो। तर आज पौर्णिमा पण आहे 10:30 पर्यंत। तर मग मी आता मंदिरात जाऊन येणार आहे। मंदिरात जाऊन मग नंतर आज मी विचार करते की आज अन्नपूर्णा जयंती पण आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते ना, त्या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती असते। तर मग मी काय करते त्याच्यासाठी पण ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तर चला हळूहळू मी तुम्हाला दाखवते, चलो। तर अन्नपूर्णा देवीची पूजा करणं म्हणजे फक्त पूजा करणं नाही, तर आपण जे रोज किचनमध्ये जे करतो काम, किंवा आपलं किचन ओवरऑल पूर्ण स्वच्छ असणं हे सगळ्यात जरुरी आहे। कुठलेही देव, जिथे स्वच्छता असते ना तिथेच देवांचं वास्तव्य असतं। म्हणून कुठलीही पूजा करताना बघा, सगळ्या गोष्टी छान स्वच्छ असतील ना तरच तिथे पॉझिटिव्हिटी पण येते। तर म्हणून पहिले सगळं आता बघा, किचनचं जो ओटा आहे, कारण ओट्यावरतीच मी पूजा मांडणार आहे। नॉर्मली अन्नपूर्णाची आपण देवाऱ्यामध्ये तर पूजा करतोच, पण आज अन्नपूर्णा जयंती आहे आणि अन्नपूर्णेचं खरं स्थान हे आपल्या स्वयंपाकघरातच असतं। तर म्हणून मग म्हटलं पहिले आज सगळं छान स्वच्छ करून घेतलं, आणि त्यानंतर बघा इथे आता मी स्वस्तिक काढते। आपण जी पण मांडणी करतो कधी, ती स्वस्तिकवरतीच मांडणी करायची कुठली, तर म्हणून आता इथे रांगोळी काढून घेते आणि त्यानंतर तिथे मांडणी करते। रांगोळीवरती हळदी कुंकू घालून घ्यायचं, कधीही व्हाईट रांगोळी ठेवायची नाही। तर हा छोटासा टेबल इथे ठेवते, त्याच्यावर तो छोटासा एक कपडा ठेवला आहे लाल कलरचा, आणि पहिले इथे रांगोळी काढून घेते, त्यानंतर तिथे मग वरची मांडणी करून घेणार आहे मी। तर ही अन्नपूर्णा जयंती जी मार्गशीर्ष महिन्यामधली जी पौर्णिमा येते ना, त्या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती असते। तर इतर वर्षभर तर अन्नपूर्णा देवी आपल्याला सगळं अन्न देतच असते, आपल्या घरात भरभराट करतच असते, पण तिचेही कधीतरी आपण आभार मानले पाहिजेत मनापासून। आणि अशा प्रकारे जर आपण तिची पूजा केली तर आपल्या घरात कधीच कधीच अन्नधान्याची, लक्ष्मीची कसलीही कमतरता भासत नाही, आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास असतो। तर म्हणून अशा प्रकारे जेव्हा एक शीतला सप्तमी पण येते ना, त्यावेळेलासुद्धा आपण अशी गॅसची पूजा करतो, पण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशीसुद्धा आपण या गोष्टी करायला पाहिजे। इतर देवांचं जसं काय काय असतं तेव्हा आपण त्या त्या गोष्टी करतो, तर ही गोष्ट पण खरंच खूपच महत्त्वाची आहे। अन्नाशिवाय तर आपलं काहीच होणार नाही, आपलं सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या पोट भरण्यासाठीच चालू असतात। तर बघा अशा प्रकारे रांगोळी काढून घेतली, आता छान रांगोळीवर हळदी कुंकू घालून घेतलं, असं लिहायचं श्री अन्नपूर्णा दैवे नमः। तर त्यानंतर एका साईडला बघा अन्नपूर्णा देवीची मूर्ती कधीही तांदळामध्ये ठेवायची आहे, अशीच ठेवायची नाही आहे। इवन तुम्ही देवारात पण जेव्हा अन्नपूर्णाची मूर्ती ठेवता ना, तर ती तांदळामध्येच ठेवा किंवा गव्हामध्ये ठेवा, नुसती मूर्ती ठेवू नका। लग्नाच्या वेळेला नॉर्मली आई आपल्या मुलीला ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती देते। तर पहिले बाजूला मी गणपती बाप्पांचं पण हे केलं आहे, स्थापना केली आहे, दिवा प्रज्वलित करून घेतला आहे। त्यानंतर हे बघा दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवते। गॅस आपल्याला रोजच सगळं बनवून देत असतो, म्हणजे बनवत असतो, तर आज मी गॅसला पण नैवेद्य दाखवते या अन्नपूर्णा जयंतीच्या निमित्ताने। तर दोन्हीकडे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे आणि असं धूप दीप ओवाळायचं आहे, छान मस्त पूजा करायची आहे। बघा तुम्ही घरात इतकं छान पॉझिटिव्ह आणि फ्रेश वाटतं ना, खूपच मस्त वाटतं। तर अशा प्रकारे माझी ही पूजा झालेली आहे। गडबड यांची
तर आता आज आम्ही जाऊन आलोय मंदिरात. आता माझं जेवणाचं चाललंय. आता कसं हे आहे ना, उद्या पण आहे, तर मग म्हटलं थोडस उष्टावळ व्हावी जेवणाची, तर म्हणून जेवणाची तयारी चालू आहे. आता चपात्या झाल्यात आमच्या, मावशी पण पारायणाच्या पाया पडायला आलेली आणायचे, तर तिला म्हटलं चल तेवढंच होऊन जाईल पटापट. तर मी तसं लहान मुलांनाच बोलवलंय, निष्ठाचे जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांनाच बोलवलंय जेवायला. थोडंसं अन्नदान केलं पाहिजे आजच्या दिवशी. आज अन्नपूर्णा जयंती पण आहे, तर मग म्हटलं त्यानिमित्तानेच होऊन जाईल. तर चालली आमची तयारी. आता बघू फटाफट करतोय कामं, भाजी बिजी काय नाही, साधा सुद्धा स्वयंपाक आहे. तर चाललंय आता, चला जेवण झालं की मग तुम्हाला सांगते. तर जास्त जणांना बोलवायचं असेल ना जेवायला, तर कधी कडधान्याची भाजीच बरी पडते. तर त्यासाठी वाटणाचा घाट, तर आता वाटण भाजून घेतलंय, भाजून घेते आहे. आणि हे बघा, पीठ मळून ठेवलं आहे, मुरट ठेवलं आहे. आणि एक साईडला चहाची, चहा पण घेतो आहे. चहाशिवाय काही हेच पडत नाही, सुचत नाही. आणि हे बघा, जेवण रेडी झालं आहे. तर मी नैवेद्य दाखवते. पारायणाच्या समाप्तीला कधी आपल्याला चार नैवेद्य दाखवायला लागतात, एक कुलदेवताचा, एक स्वामी समर्थांचा, एक दत्तात्रयांचा, आज दत्तजयंती होती म्हणजे, आणि एक गुरुचरित्रासाठी, असे चार नैवेद्य काढावे लागतात. आणि नैवेद्यामध्ये सुद्धा कांदा लसूण घालायचा नाही आहे, विदाऊट कांदा लसूणच नैवेद्य बनवायचा असतो. आणि नॉर्मल हे चारही नैवेद्य गाईला दिले तरी चालतात, किंवा आपण घरातल्या घरात खाल्ले तरी चालतात, पण यातलं एखादा तरी नैवेद्य तुम्ही गाईला नक्की दाखवा. तर अशा प्रकारे माझी पारायणाची समाप्ती झाली. कसं झालंय रे जेवण? छान झालंय ना? जेवा पोट भर. टेस्टी आहे ना? पोटभर जेवा. प्रसाद आहे हा स्वामींचा. तर फायनली झालंय सर्व. आता उद्यापनाचं सगळं आवरलंय. सकाळी 4 वाजल्यापासून उठली होती, जी धावपळ चालू होती ते चालूच होतं. असं नाही आहे म्हणजे एक दडपण नाही, पण अशी खूप मोठी एक जबाबदारी आपल्यावरती असते जेव्हा उद्यापनाचं किंवा असं काही असतं. तर कसं आपण देवाचं आता एवढा दिवस करतोय, तर ते व्यवस्थित पारही पडलं पाहिजे, हीच इच्छा होती मनात. पण स्वामींनी सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि मला खूप बरं वाटलं की खूप छान, म्हणजे मला जी इच्छा होती ते व्यवस्थित पार पडलं. मला वाटतच नव्हतं की होऊ शकेल माझ्याकडून, कारण खरंच गुरुक्षेत्राचे खूप कडक नियम आहेत. म्हणजे पाळले तर आहेत, कडक नाही पाळले तर नाही, पण मी पाळले होते नियम सगळे गुरुचरित्राचे आणि त्याच्यानुसारच मी गुरुचरित्राचं वाचन करते. तर खूप बरं वाटलं मला. आणि फायनली आज झालेलं आहे उद्यापन. आता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आता उद्या नवीन ब्लॉग येईल. आता तर आता सगळं आवरलंय. तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघतच असाल की खूप थकवा आलाय. आता सगळं कसं असतं की जोपर्यंत चालू असतं ना तोपर्यंत आपल्याला खूप उत्साह असतो, पण एकदा ती गोष्ट झालं ना की मग आपला सगळा जो हे असतो ना तो क्षीण, तो सगळा बाहेर पडतो. असं झालंय, पण ठीक आहे. तरी पण गोष्ट छान झाली, सगळं छान झालं, प्रोग्राम मस्त झाला, त्याचंच मला खूप समाधान वाटतंय. तर असं स्वामींची सगळ्यांवर आशीर्वाद आणि कृपा राहू दे, हीच मी स्वामींच्या नेहमी प्रार्थना करते. तर असेच व्हिडिओ छान बघत राहा, व्हिडिओला छान छान कमेंट्स करत राहा. तुमच्या छान कमेंट्स येतात, मला खूप बरं वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून. तुम्हाला आणखीन पण काही रिक्वेस्ट असतील तर मला नक्की सांगा. आणि तर चला पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.